केलं मी. नाशिकच्या पाण्याच्या विषयाच्या बाबतीमध्ये गोदावरी खोऱ्याला जो काही मेंढीगिरी समितीचा अहवाल लागू झालेला आहे तो आता अभ्यास गटाकडे अवलोकनासाठी दिलेला आहे शासनाने. त्याचं अवलोकन अजून बाकी आहे आणि म्हणून माझी शासनाला या विषयाच्या बाबतीमध्ये मी पत्रव्यवहार आज करत आहे. तो पत्रव्यवहार असा राहणार आहे की जर जायकवाडीला किंवा त्या खालच्या धरणांमध्ये पाणी जर कमी असेल तर आज वरच्याही भागामध्ये पाऊस झालेला नाही. केवळ 52% मागच्या पावसाळ्यापेक्षा पाऊस जो आहे हा नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे गंगापूर असेल, दारणा असेल किंवा मुळा असेल ह्याच्यातून पाणी देण्याच्या ऐवजी जर जायकवाडीच्या डाऊनस्ट्रीम मध्ये पाण्याची जर आवश्यकता असेल तर त्या वरच्या धरणांमधून न देता जायकवाडीला जो 26 TMC मृतसाठा आहे त्या मृतसाठ्यामधून 5 TMC पाणी वापरण्याची परवानगी ही शासनाने ह्या वर्षीच्या फक्त दुष्काळी वर्षासाठी देण्यात यावी. कारण मेंढीगिरी समितीचं अवलोकन हे पूर्ण झालेलं नाहीये आणि कोर्टाने देखील 2015 कोर्टाने देखील MWRRला आदेशित केलेलं होतं की 0.5 TMC पाणी हे मृत साठ्यासाठी जायकवाडीच्या डाऊनस्ट्रीमला वापरण्याची परवानगी द्यावी. त्याचप्रमाणे 2012, 2015 आणि 2018 ह्या 3 वर्षांमध्ये जायकवाडीच्या बॅकवॉटरमधून जवळपास 10 TMC किंवा त्यापेक्षा अधिक पाणी जे आहे मृतसाठ्यामधून वापरलं गेलेलं आहे. त्यामुळे ह्यावेळेस हायकोर्टाने जसा निर्णय दिलेला होता 2015 त्याच धर्तीवरती शासनाने मृतसाठ्यामधून पाणी वापरण्याची जर परवानगी दिली तर ह्याचा फटका जो आहे नाशिक जिल्ह्याला बसणार नाही, शेतीला, नगरलाही बसणार नाही आणि जायकवाडीवरती जे अवलंबून भाग आहे त्याला देखील बसणार नाही.